उपस्थित झाल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचं आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. उदय कळस साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवशाना उपविभाग संघटक चिंचपाडा, तसेच राजेश पाटील साहेब शिवशाना शाखा प्रमुख चिंचपाडा, लक्ष्मण बिल्लारे उपशाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जसं आपण जर पाहतोय या ठिकाणी चोरखे ओमनी संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याची ओळख आहे सुशांत, मागच्या मॅचचा हिरो, ज्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला तो सुशांत. आक्रमक खेळ, 8 चेंडूमध्ये 23 धावा कुठल्या होत्या. या ठिकाणी संजय साळुंके देखील अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी क्वार्टर फायनल क्रमांक पहिली चालू आहे. या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धती चेंडू लेग साईडला भेटकावून दिलाय, चेंडू जाईल सी मारेशे पार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुशांतच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण विचार केला मागच्या मॅच मध्ये 8 चेंडूमध्ये 23 धावा कुठलेला हा सामनावीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना, चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी संजय साळुंके यांच्यावरती हल्ला चढवला, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडू चौकार आला, आता मात्र आक्रमकतेचा भूमिका पवित्र पार करताना पाहायला मिळतो हा फलंदाज. कौतुक केलं जाईल या फलंदाजाचं. या ठिकाणी फलंदाज पंच आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. धावफलक तब्बल जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी थ्रो गोलंदाज संजय यांना, संजय साळुंके या एक्शन थ्रोची, या ठिकाणी दोन धावा पॅनल्टीच्या असतील. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. आपणास विनंती आहे चिमली संघ, आपणास विनंती आहे कर्णधार पांडुरंग साळुंके, आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी नो चेंडू घोषित केला आहे. पंचांचा निर्णय असेल नो चेंडू, चेंडू नवीन द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी गोलंदाज एक्शन थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी जर विचार केला तर आपण पहिला चेंडू टाकल्यानंतर दुसरा चेंडू होते एक्शन थ्रो वाला, पंचांची भूमिका पार पडतात बंधनाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नो चेंडू घोषित केला, दोन धावा अंकित केल्या जातील पेनल्टीच्या. चला आयोजकांना विनंती असेल आपण थोडस पंचांची चर्चा करायची आहे, लगेच सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी आपण विचार करतोय बीसीसीआय नियमाप्रमाणे जर आपण या ठिकाणी जो पंचांचा निर्णय असणार आहे तो अंतिम निर्णय असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पंचांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. खेळाडूवरती मित्रांनो दाखवा, या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पंच आमच्याकडे इशारा करतील, तो इशारा मान्य केला जाईल आणि सामना लगेच चालू ठेवायचा आहे. आपणास विनंती असणार आहे. या ठिकाणी आपण जर पाहतोय पहिली मॅच झाल्यानंतर या ठिकाणी क्वार्टर फायनल क्रमांक पहिली या ठिकाणी चालू पाहायला मिळते. शिमडी विरुद्ध चोरगे ओमरी, आतापर्यंत या ठिकाणी धावफलक हलत आहे आणि धावफलक हलत करत असताना सुशांत मात्र चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी गोलंदाज फेकी एक्शन पाहायला मिळतोय, संजय यांच्यावरती एक्शन आलाय आणि या ठिकाणी दोन धावा पॅनल्टीच्या, एक धाव नो बॉलची आणि चार धावा, टोटल 7 धावा ना, टोटल धावा येतील या चेंडूवरती 7, पॅनल्टीच्या 2, नो बॉलची 1 आणि चौकार 4 धावा, म्हणजेच टोटल येतील 7 धावा. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 13 या आकड्यावरती. पहिला चेंडू या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय दिनेश हदळण्यासाठी, दिनेश यांचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे.
षटपीच बघूया चेंडू या ठिकाणी काय होतं पाहायचंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू या ठिकाणी जर पाहायला गेला तर पंचिंचा एक चांगला निर्णय येतोय आपल्याला या ठिकाणी. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. थोडस इंजर्ड आहेत दिनेश साळुंगे. आपण जर विचार केला तर जेम्स चषक 2022 कोळघर ही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये इंजर्ड हा खेळाडू होता. आज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी करताना पाहायला मिळतोय हा दिनेश. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू या ठिकाणी. वाईट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. अवंतर धाव या ठिकाणी खर्च केली जाईल आणि एक धाव या ठिकाणी कम्प्लीट होते आणि धाव होत असताना या ठिकाणी धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. दिनेश पुन्हा एकदा सज्ज आहे या ठिकाणी. राईटम वर द विकेट मारा करतोय. सुशांत मादा आक्रमकतेची भूमिका पार पडताना पाहायला मिळतोय. षटपीच पद्धत चेंडू या ठिकाणी मात्र आता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल, फलंदाजाचं कौतुक केलं जाईल. दोन्ही ही संघ चांगले संघ आहेत. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली पाहायला मिळते या ठिकाणी. चिंचपडा या मैदानावरती कल्याण या ठिकाणी. या ठिकाणी पहा षटपीच पद्धतीचा चेंडू मात्र हवेमध्ये येते. काय घडतंय कॅचची संधी आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परततो. सुशांत एक मोठा अडथळा, मोठा धक्का आणि मोठा मासा हाती लागलाय. शेंबळी संघाचं कौतुक केलं जाईल. गोलंदाजाचं मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणी. गोलंदाजाला दंडित केल्यानंतर दिनेश यांच्या चेंडू हातामध्ये सोपवला होता आणि दिनेश यांनी हा मोठा अडथळा दूर केला. तो मात्र सुशांत यांना माघारी परतावं लागलं. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक यांनी चांगला झेल टिपला आणि सुशांत यांना माघारी परतवलं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो सितो आणि अविनाश स्ट्राईकला आहे. या ठिकाणी पहा चांगली गोलंदाजी आणि चांगलं प्रेशर देखील पाहायला मिळतंय. सुशांत बाद झाल्यानंतर या ठिकाणी जाधव उमरी संघाला सावरायचं असेल. चोरगे उमरी संघाला या ठिकाणी सावरायचं आहे. चांगली फलंदाजी करायची आहे. चांगली फलंदाजी करत असताना सुशांत याच्या बॅटिंगमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र गोलंदाजामध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळालं आणि परिवर्तन घडत असताना गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल आणि क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक केलं जाईल. गोलंदाजाला गरज असते, क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. त्या पद्धतीचं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक देखील गोलंदाजांना साथ देताना दिसतोय. शॉर्टपिच पद्धत चेंडू बिरकावून दिला लेग साईडला. या ठिकाणी काय करणार, वन बाउंड जाईल. सी मारेशे पार चेंडू येतील चार धावा. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चोरगे उमरी संघाकडून. षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. चांगला खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 18 सरासरीने हा संघ खेळतोय. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे चोरगे उमरी संघाला. 40-45 धावांचं टार्गेट शिमरी संघासमोर ठेवावं लागणार आहे. कारण की सकाळच्या फॉर्म मध्ये जर पाहायला विचार केला तर 28 धावांची तब्बल चांगली खेळ केली होती ती संजय साळुंगे. एक स्फोटक फलंदाज आहे, एक चांगली फलंदाजी करू शकतो आणि त्यांचा पंच आपणास विनंती असणार आहे. आपलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून आपण नक्कीच चांगला प्रयत्न करत आहात. तोच प्रयत्न सकाळच्या सत्रापासून जसं करत आहात तोच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. चांगली एक मॅच आपल्यासाठी पाहायला मिळते या ठिकाणी. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली या ठिकाणी. शॉर्टपिच मध्ये चेंडू आहे. चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षय आहे. एका हाताने चेंडू अडवला होता त्या ठिकाणी. चेंडू मिस झाला आणि या ठिकाणी मात्र दोन धावा अंकित केले जातील. परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शेंबळी संघाकडून. चोरगे उमरी संघ शितू कदम असेल, अविनाश कदम असेल. चांगली फलंदाजीचा क्रम आहे चोरगे उमरी संघाकडून. मात्र या ठिकाणी आपण विचार करतो प्रथमतः फलंदाजी करणारा संघ 40-45 धावा करतोय का या ठिकाणी पाहायचं आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहत होतो जी सुशांत यांच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी दिनेश यांनी माघारी. अतिशय चांगला देखना स्फोटक षटकार येतोय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी सुशांत बाद झाल्यानंतर स्फोटक फलंदाजी हा फलंदाज करू शकतो असे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी अविनाश पुन्हा एकदा दीपक गोलंदाजीसाठी सज्ज आहे.
या ठिकाणी पहा पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो, वन डाऊन चेंडू सीमा रेषे पार येतो, येथील चार धावा खरखर बंदर चौकडे नेदाव चेंडूची संख्या पाहायला मिळाली. या ठिकाणी पहा एष्टांचा वेध घेतो, या ठिकाणी त्रिपळा छेद केलंय, मधुपग्याचं कौतुक केलं जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली दीपक यांनी. मागच्या मॅच मध्ये आपण जर मागच्या चेंडूंवरती जर पाहिलं तर षटकार चौकार मारल्यानंतर देखील या गोलंदाजाचं मनोबल बिघडू दिलं नाही, या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवरती त्रिपळा छेद केलं, अविनाशाला माघारी बदलवलं. धाव फलक जाऊन पोचतोय तब्बल 31-31 या आकड्यावरती. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये या गोलंदाजाने आणून ठेवलंय दीपक, याचं कौतुक केलं जाईल. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती असणार आहे, शेवटचं षटक हाताळताना वैभव याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फल गोलंदाजी या वैभव, छोटासा क्षेत्ररक्षक गोलंदाज आहे, खेळाडू आहे, एक चांगली गोलंदाजी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी बेसिसच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज जे थ्रो गोलंदाज आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये चान्स नाहीये आणि चांगला एखादा फलंदाज गोलंदाज असेल त्यांना देखील या संधी मिळते आणि या संधीचं सोनं देखील करताना पाहायला मिळतो. तर हा गोलंदाज पाहायचा एक चेंडूला गोलंदाज आहे, चांगला एक छोटासा गोलंदाज आहे वैभव याच्या हातामध्ये चेंडू. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक म्हटलं की हानामारीचं षटक असतं. या षटकामध्ये किती धावा जमा करेल हा स्वर्गीय उमरी संघ आणि प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचा डोंगर उभा करेल तो येणारा सहा चेंडूवरती निर्भर असणार आहे. या ठिकाणी पहा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, या ठिकाणी अक्कूट टप्पा भेदक गोलंदाजीचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेतू यांना चेंडू समजला नाही, सरळ यष्टी रक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला. या ठिकाणी आपण पाहतोय वैभव याचं टाळ्यांच्या गजरात देखील कौतुक करताना संजय साळुंगे, अक्षय साळुंगे बाउंड्री पासून आहेत, मिड ऑफला आहेत, मिड ऑनला आहेत, हे दोन्ही क्षेत्ररक्षक या खेळाडूचं मनोबल वाढवत आहेत. अतिशय रोमांचक मैदानाच्या आतमध्ये मॅच क्वार्टर फायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी युद्ध रंगलंय चौघे उमरी संघ आणि शेमळी संघ यांच्या दरम्यान, चौघे उमरी संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना आतापर्यंत 31 धावा कुठल्या गेल्या आणि 31 धावां च्या पुढे थोडस अडकत खेळताना दिसतो हा संघ चौघे उमरी संघ. वैभव याचं कौतुक केलं जाईल, एक छोटासा चिमुरडा गोलंदाज या फलंदाजाला माघारी अडवतोय का आणि चांगली फलंदाजी करतोय का हा सुशांत पाहायचा आहे. या ठिकाणी पहा शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे आणि अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी जातोय चौकार, येतील चार धावा आणि या चार धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. सेतू याचं कौतुक केलं जाईल, पहिले दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी प्रहार केला, खराब चेंडू होता. ज्या पद्धतीचे दोन चेंडू पहिले हाताळले त्या पद्धतीची गोलंदाजी करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं गोलंदाजाला, मात्र थोडासा चेंडू पाठी ठेवला आणि हा खराब चेंडू पाहायला मिळाला. या खराब चेंडूचा देखील प्रत्युत्तर देताना हा सेतू कदम यांच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला, चौकार देखील पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातील अजून तीन चेंडू शिल्लक असतील. वैभव आणि दोन चेंडू पहिले हाताळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, चौथा चेंडू या ठिकाणी राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल, नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे, या ठिकाणी काय होतं पाहायचं आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पॉइंटचा येतोय, चेंडू फील्ड केला जाईल, एक धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 36 या आकड्यावरती. पुढचा चेंडू वैभव यांचा शॉर्ट पिच बघायची चेंडू, चेंडू हवेमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपर याच्या हातामध्ये चेंडू जातोय, फलंदाजाला माघारी पतावं लागेल. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंडावळे संघ विरुद्ध योतेश्वर संघ. आपणास विनंती असणार आहे आपण देखील टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतर आपल्याला या ब्रेक इनिंग मध्ये मॅच टॉस केला जाणार आहे, आपणास विनंती असेल. मुंडावळे संघाचे संघ नायक आणि यवतेश्वर संघाचे संघ नाही, आपणास विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. या षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल, या शेवटचा चेंडू फेकल्यानंतर या ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आपणास विनंती आहे दोन्ही संघाच्या संघ नायकांना आपण देखील टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं. मुनावळे संघ तसेच यवतेश्वर संघ
मुनावे संघाचे संघ नायक शिवाजी भोसले, यवतेश्वर संघाचे संघ नायक संदीप, आपणास विनंती असेल आपण देखील टास्क बॉक्स मध्ये यायचं आहे। या ठिकाणी शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे वैभव, गोलंदाजी मार्क वरती आहे, मारा करेल वैभव आणि फलंदाजी मार्क वरती, त्या ठिकाणी आपण फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज येतो चेंडू, शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती सौकार षटकार येईल का डॉट चेंडू येईल पाहायला मिळेल। मात्र या ठिकाणी आपण पाहतो अपस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, वाईट चेंडू, अवंतर डाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एकेरी धाव घेताना पाहायला मिळते आणि एकेरी धावावर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 37-37 या आकड्यावरती। आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पहा षटपीच पर्यंत चेंडू होता, मेडॉनचा क्षेत्ररक्षक पांडुरंग या ठिकाणी चेंडूवरती येतो, क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं। षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा संपतोय आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39 आणि जिंकण्यासाठी फक्त 40 धावांचं आव्हान असणार आहे। यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल यवतेश्वर संघाचे संघ नायक आणि मुनावे संघाचे संघ नायक। आपणास विनंती आहे आपण देखील टॉस्क बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते टॉस्क केला जाणार आहे, त्या ठिकाणी आमच्यासाठी समालोचक जोडले जातील टॉस्क बॉक्स मध्ये। लवजी जाधव आपणास विनंती आहे, आपण त्या ठिकाणी टॉस्क करून घ्यायचं आहे, विनंती करेन। शिवसेना शाखा प्रमुख राजेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे। टॉस कबॉस मध्ये छिंसपाडा विभागातील आपले शिवसेना शाखा प्रमुख राजेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण देखील टॉस कबॉस मध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या हस्ते टॉस केला जाणार आहे। संघ असणार आहे त्या ठिकाणी मुनावळी संघ, दुसरा संघ असेल तो यवतेश्वर संघ, बी ग्रुप मधील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। हॅलो, राजेश पाटील, शिवसेना शाखा प्रमुख चिंचपाडा विभाग। सर, स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो आहे। पुढील होणारा सामना मुनावळी विपक्ष यवतेश्वर, या सामन्याचा टॉस साहेबांच्या हस्ते होतोय। मुनावळी विल बी कॉल, यवतेश्वर विल बी कॉल, सॉरी, स्विंग द कॉइन अँड इट इज टेल। तुम्ही टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग, ओके, फिल्डिंग घेत आहे। सामना 3 षटकाचा असेल, पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल। 3 षटकामध्ये तुम्ही समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? 20 आतमध्ये। ओके, थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट। वळूया मुनावळी संघाकडे। टॉस आपण हरलात, आपल्याला बॅटिंग करायची आहे, काय आपला निर्णय, मनसुबा काय असेल? पॉझिटिव्ह प्लस करू शकतो। ओके, थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, थँक्यू सो मच। सर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे। ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स। न्यूज फ्रॉम द सेंटर, यवतेश्वर संघ विल बी ऑन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, थँक्यू सो मच। हॅलो, नक्कीच मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे। मी विनंती करेन शिवसेना उपविभाग संघटक चिंचपाडा माननीय श्री उदय दादा कळस यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मी विनंती करेन की आयोजक सुधाकर दादा शिंदकर यांच्या हस्ते या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आपला उदय दादा कळस यांचा सन्मान केला जातोय। तसेच शिवसेना शाखा प्रमुख राजेशजी पाटील साहेब यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विजयजी शिंदकर साहेब यांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान करायचा आहे।
सेना शाखा प्रमुख माननीय श्री राजेशजी पाटील साहेब यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. विजयजी शिंदकर साहेब यांच्या हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री लक्ष्मण बिल्लारे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातो. मी संताजी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी या मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे आपल्या स्पर्धेसाठी. सर्व मान्यवरांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातो. त्या ठिकाणी काय घडलंय, काय बिघडलंय, पहिला चेंडू टाकला होता, पहिल्या चेंडूवरती मेढवांच्या डोक्यावर मारण्याचा चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसला. त्या ठिकाणी संजय सारखा मोठा गडी आणि मोठा मासा हाती लागला, तो मात्र चोरगे उमरी संघाचा गोलंदाज सुशांत यांना यश मिळालं आणि क्षेत्रक्षण त्या ठिकाणी केलं, तो मात्र चेंडू कदम आणि अतिशय चांगला अप्रतिम झेल टिपला. मेढवांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये चौकी उमरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये फलंदाज लेफ्ट हँड आल्यानंतर अक्षय मात्र चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये का पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी जर आपण विचार केला तर जिंकण्यासाठी गरज असणार आहे तब्बल 40 धावांचं टार्गेट आहे. या ठिकाणी फुलटा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतात व्हाईट चेंडू. अवंतर धाव या ठिकाणी खर्च केली जाईल आणि अवंतर धावेने श्री गणेश होतोय या ठिकाणी या संघाचा. धावसंख्या झाले एक. या ठिकाणी सुशांत गोलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा गोलंदाज सुशांत फलंदाजी करत असताना थोडासा अडकत खेळा अडचला, मात्र या ठिकाणी गोलंदाजी दुरा सांभाळतोय. या ठिकाणी पहा चांगला फटका आहे, काय घडते या ठिकाणी जाईल बिग 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 षटकार. येथील सहा धावा खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संजय जरी माघारी परतला असता तरी त्याची जागा भरून काढताना हा फलंदाज अक्षय मात्र फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड फलंदाज आहे अक्षय साळुंके. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला खणखणीत दणदणीत षटकार देखील पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्याने आपल्या संघाची धावसंख्या घेऊन जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्यावरती. 40 धावांचं टार्गेट आहे. 40 धावांचा पाठलाग करत असताना अशी फलंदाजी होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जसं वातावरण गरम आहे, जसं तापमान गरम आहे, त्या पद्धतीची खेळी फलंदाजांना करावी लागणार आहे. गोलंदाजा देखील प्रेशर आलं असेल या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून अजूनही आपल्याला चांगली एखादी मॅच पाहायला मिळाली नाही, परंतु ही मॅच आपल्या प्रेक्षकांसाठी चांगली पाहायला नक्कीच मिळणार आहे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर या ठिकाणी पहा ब्लॉकल पद्धत चेंडू ऑफसाईडला. चार ठिकाणी मारलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संदीप याचं कौतुक केलं जाईल. अक्षय मात्र या ठिकाणी चांगली परफॉर्मन्स फलंदाजी करेल का, आपल्या संघाला 40 धावांचं टार्गेट उभं केलंय ते पूर्ण करेल का. आणि दिनेश मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर चांगला शांत स्वभावचा खेळाडू आहे शेमळी संघाकडून. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळ करणं गरजेचं आहे. सुशांत मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. या ठिकाणी पहा अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड करताना पाहायला मिळतोय, स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी दिनेश मात्र समजदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घेतोय. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय, परफॉर्मन्स दाखवतोय, त्याला स्ट्राईक वरती येणे गरजेचं आहे. तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर इंजर्ड आहे. इंजर्ड असल्यामुळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी काय पाहायला मिळते, दिनेश मात्र माघारी परततोय का, या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश थोडस दुखापती ग्रस्त आहे, त्यामुळे थोडं मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय सुनील.
आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. या ठिकाणी सुशांत मात्र आपलं कामगिरी पार पाडतोय. एक षटकार आल्यानंतर देखील फलंदाजाला हात खोलू देत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती 9 या आकड्यावरती. आता मात्र सुशांत गोलंदाजी मार्क वरती आहे. अक्षय मात्र फलंदाजी करतोय. या ठिकाणी पहा काय चेंडू होता आणि अतिशय पॉइंट आणि स्लिपच्या मधून चेंडू चालला आहे. ज्या तो सीमारेषेकडे तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल आणि या ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या चपळाईनं क्षेत्ररक्षक करतात. त्या ठिकाणी दोन धावा रोखू शकत नाहीत. दोन धावा पूर्ण कम्प्लीट केल्या त्या दोन्ही फलंदाजाने. धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती. या ठिकाणी अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहे तो मात्र अक्षय ह्याच्या बॅटिंग मधून असून एखादा चौकार येईल का षटकार येईल का शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सुशांत मात्र या ठिकाणी पहा शॉर्टपिच मध्ये चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल. षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 12. 12 जरी सहसरीने खेळतोय हा संघ तरी पण या ठिकाणी जर विचार केला तर 40 धावांपर्यंत पोहोचू शकेल. मात्र एखादा खराब चेंडू असेल तर खराब चेंडूचा समाचार घेणं या दोन्ही फलंदाजांना चांगलं करावं लागणार आहे. त्या ठिकाणी अक्षय असेल सुनील असेल चांगली फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना आपल्या घावासाठी खेळायचं असेल तर स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्या गावासाठी करायची असेल तर गोलंदाज अविनाश असेल. नेक्स्ट येणारा गोलंदाज असेल त्याला देखील स्वर्गीय संघाकडून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज दुसरा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी अविनाश ज्याच्या बॅटिंग मधून एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच जोरावर स्वर्गीय संघाने 40 धावांचं टार्गेट उभं केलं तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अविनाश. अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील नॉन स्ट्राईकला आहे. अक्षय स्ट्राईकला आहे. त्या ठिकाणी जर फलंदाजी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय क्वार्टर फायनल क्रमांक पहिली ए ग्रुप मधून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण मॅच पाहणार आहात मुनावळी संघ विरुद्ध यवतेश्वर संघ यांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या ठिकाणी पहा शॉर्टपिच मध्ये चेंडू लेग साईडला भिरकावून दिला. चेंडू जाईल सीमारेषे पारेल 4 धावा आणि या 4 धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आता मात्र गोलंदाजावरती तुटून पडलाय. हा अक्षय याच्या बॅटिंग मधून आतापर्यंत चांगली खेळी पाहायला मिळते. एक चौकार एक षटकार देखील पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक 14 या आकड्यावरती देखील हा खेळाडू आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. म्हणजे या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. एखादा खराब चेंडू आला एक खराब चेंडूला चौकार आणि षटकार मारणं गरजेचं आहे. एखादा खराब चेंडू चांगला आला की त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीचा खेळ करावा लागणार आहे या फलंदाजाला. मात्र या ठिकाणी अविनाशाची आत्मपरीक्षा असणार आहे. फलंदाज अतिशय आक्रमकतेने भूमिका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याला रोखायचं असेल तर अविनाशला रणनीती आखावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल ते चोरकी उमरी संघाचा हा गोलंदाज अविनाशाला. या ठिकाणी पहा काय घडतंय. चेंडू जाईल सीमारेषे पार येईल चौकार येतील 4 धावा. या ठिकाणी पहा अतिशय अप्रतिम चेंडू होता. परंतु या ठिकाणी सरळ एष्टी रक्षकाच्या डोक्यावरून आवाक्या बाहेरचा चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 या आकड्यावरती. म्हणजे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी जिंकायचं असेल तर 10 चेंडू 20 धावा 20 धावा 10 चेंडू म्हणजे या ठिकाणी कोणता संघ विजय होईल. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली कोण जिंकेल आणि सेमी फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल येणाऱ्या 10 चेंडूंवरती नक्कीच कळणार आहे. या ठिकाणी दोन्ही संघांना 50-50 चान्स आहे. या ठिकाणी या मैदानावरती सर्कल ग्राउंड असल्यामुळे या ठिकाणी कोणता संघ जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आत्ता सांगू शकत नाही. परंतु या ठिकाणी दोन्ही संघांना 50-50 चान्स आहे. गोलंदाजाला सावरावं लागेल. फलंदाजांना स्थिर धरावं लागेल. त्या ठिकाणी फलंदाजी चांगली करावी लागेल.
या ठिकाणी चांगला फटका आहे मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ विकेट पाहायला मिळते. येथील सहा धावा षटकार. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लोंच लांब लचक असं षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला हा षटकार म्हणजे प्रेक्षकांना अतिशय चांगला पाहण्यासाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत दोन षटकार या फलंदाजीच्या बॅटीमधून पाहायला मिळते. संजय जरी माघारी परतला असला तरी झुपेदारीने फलंदाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी अक्षय नऊ चेंडू आणि चौदा धावांची गरज आहे. या ठिकाणी पहा डायरेक्ट फुलटॉस चेंडू. या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. त्या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 13 धावा. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, कोणता संघ या स्पर्धेतून माघार घेईल, येणाऱ्या 8 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु अविनाश याचं कौतुक केलं जाईल. येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या ठिकाणी अविनाश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ह्या दोन चेंडूंवरती निर्भर असणार आहे. दोन चेंडू निर्धाव टाकतोय तर नक्कीच या ठिकाणी फलंदाजांवरती प्रेशर येईल. परंतु या दोन चेंडूवरती एखादा चौकार येईल, एखादा षटकार येईल तर नक्कीच फलंदाज मात्र फ्री असणार आहे नेक्स्ट षटक खेळण्यासाठी. या ठिकाणी टेन्शन असणार आहे फलंदाजाला, या ठिकाणी टेन्शन असणार आहे गोलंदाजाला. चांगला खेळ करायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे, गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. आणि शेमळी संघाला जर जिंकायचं असेल तर फलंदाजीच या ठिकाणी चांगली करायची आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय सुनील मात्र नॉन स्ट्राईक ला खेळत होता, मात्र या ठिकाणी स्ट्राईक ला आलाय. आता मात्र अविनाश ताट मोरा करतोय गोलंदाजी. या ठिकाणी पहा काय घडतंय आणि या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज माघारी परतोय, बॅट चिकळा घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि फलंदाज सुनीलला माघारी परतावं लागलं. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. ज्या ठिकाणी दोन धावांमध्ये आपल्या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती सांभाळून खेळावं लागणार आहे शिमळी संघाला. आणि या ठिकाणी अविनाशाचं कौतुक केलं जाईल. दोन चेंडू शेवटचे दोन चेंडू हातात असताना या ठिकाणी पावशिवाडी गावची सुपुत्र माननीय किशोरदादा पवार साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भैरवनाथ चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. अविनाश शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. मित्रांनो विलंब लावू नका, आपणास विनंती आहे. आजच्या दिवसात आपण जर पाहायला गेलो तर तब्बल 18 टीम खेळणार आहेत. पण 18 टीम खेळत असताना आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आपली आहे ती पूर्ण यशस्वी करायची आहे. आणि यशस्वी करायची असेल तर आपल्या सर्वांच्या साथीने साक्षीने पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपण कोणीही खेळाडूंनी विलंब लावू नका. या ठिकाणी सुशा या ठिकाणी पहा चांगला प्लेसमेंट आहे. या ठिकाणी दीपक याचं कौतुक केलं जाईल आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय खणखणीत खणखणीत आणि दणदणीत स्लिप आणि पॉइंटच्या मधून चौकार. येथील चार धावा. या चार धावेने पहा धावफलक कुठे जाऊन पोहोचला, धावफलक जाऊन पोहोचला 31 म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि गरज असणार आहे फक्त 9 धावांची. या ठिकाणी आपण विचार केला तर अक्षय याचं कौतुक केले जाईल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला जो ओपनर फलंदाज आला अक्षय याचं कौतुक केलं जाईल. आतापर्यंत दोन चौकार आणि दोन षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. त्याला साथ देताना आपण जर पाहिला तर सुनील यांना थोडस मॅच मध्ये आणलं होतं. परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुनील याची खेळ संपुष्टात आली. दीपक मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला. शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती अंतिम क्षणी आपला निर्णय बदलला. त्या चेंडूला स्लिप आणि पॉइंटच्या मधून सरळ चेंडू सीमारेषे पार पाडला. म्हणजे याला म्हणतात क्रिकेट. या ठिकाणी फक्त बुद्धी चालवली आणि थोडस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण त्यांनी पाहिला आणि त्या चेंडूला बॅटची कडा देऊन सरळ स्लिप आणि पॉइंटच्या मधून चेंडू दाडला सीमारेषे पार. आता मात्र शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये असेल ते येणार
शेवटचे षटक कोण घेऊन येते चोरगी होमरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चंदू कदम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि या ठिकाणी जर जिंकायचं असेल तर सहा चेंडू मध्ये नऊ धावांची गरज आहे. नऊ धावा सहा चेंडू म्हणजे अक्षय सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे काहीही घडू शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते या ठिकाणी पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली पाहायला मिळते. या ठिकाणी चंदू कदम तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी अक्षय मात्र फलंदाजी करतोय. या ठिकाणी पहा अतिशय चांगली गोलंदाजी. या ठिकाणी लेग स्टंप ऑप्शन वरती येऊन लेग स्टंपला मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचं कौतुक केलं जाईल. गोलंदाज नवीन आहे परंतु फलंदाजाचं कौतुक केलं जाईल. त्या ठिकाणी फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करताना पाहायला मिळते. दोन षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने आपल्या संघाला विजयाकडे खेचून घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. हा अक्षय मात्र या ठिकाणी शेवटचं षटक जो हातवतोय तो चंदू कदम यांच्या पाठीमागे थोडासा अनुभव कमी असला तरी गोलंदाजी मात्र या ठिकाणी चांगली करताना पाहायला मिळतोय. चला लगेच सामना चालू करायचा आहे. आपण विलंब लावू नका विनंती असणार आहे. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आजच्या दिवसातून आपण चांगली स्पर्धा खेळायची आहे आणि दिवसामध्ये तब्बल 18 संघ सहभागी आहेत आणि चांगली स्पर्धा आहे. आपल्या सर्वांच्या भेटीला गाठीला आपण जर पाहतोय तर या मैदानावरती आतापर्यंत मला वाटतं ही तिसरी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला गाठीला पाहायला मिळते. या ठिकाणी पहा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आहे. या ठिकाणी पंचांगडे अपील मागतायत मात्र या ठिकाणी पंच फेटाळून लावतात. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण किती चांगलं सजवलंय. गोलंदाजीचं कौतुक केलं जाईल. चंदू यांच्यासाठी टाळ्या होत्या मित्रांनो. पहिल्या दोन चेंडूवरती सामना फ्री करायचा होता अक्षय यांना. आता मात्र या ठिकाणी टेन्शन आले अक्षय यांना. अक्षय यांना बॅटिंग करायची आहे. चार चेंडू मध्ये नऊ धावा करायच्या. या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. गोलंदाजाने पूरेपूर फलंदाजाला अडकवून ठेवले. या ठिकाणी अक्षय साळुंके यांना. या ठिकाणी पहा काय घडलंय. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी अप्रतिम राहिले या मॅच मध्ये. चंदू याची अंतिम क्षणी अंतिम मोक्याच्या क्षणी या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केले जाईल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो या गोलंदाजाचं स्वागत होऊ द्या. चंदू कदम याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. या षटकामध्ये गरज होती सहा चेंडू मध्ये नऊ धावांचे. तीन चेंडू पहिले डॉट पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर प्रेशर आलं फलंदाजावरती. प्रेशर आलं फलंदाजांवरती. या ठिकाणी आपण पाहतोय कॉन्फिडन्स वाढलाय मात्र गोलंदाजाचा. पुढचा चेंडू या ठिकाणी सज्ज. या ठिकाणी चांगला फटका आहे. ग्राउंड शॉट खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषे पारेतील. चार धावा चौकार. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवल्याचा होता. मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एका साईडला पाहायला गेलं तर गोलंदाज आक्रमक होतोय. दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर फलंदाज आता मात्र आक्रमकतेची भूमिका पार पडतोय. आता मात्र दोन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. या चेंडूवरती आपण जर चौकार आला नसता तर या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे अडकवून ठेवलं असतं. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं होतं. परंतु गॅपमध्ये चेंडू मारला होता. हा फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करत असताना आपला संघाला दोन चेंडू मध्ये पाच धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिले चेंडू तीन डॉट टाकले. शेवटचे दोन चेंडू डॉट टाकून आपल्या संघाला विजय करून देईल का. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. फलंदाजी देखील चांगली आहे. गोलंदाजी देखील चांगली आहे. मात्र या ठिकाणी सामना कुठे होता आणि कुठे आला पा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी काय होतं पाहायचं आहे. आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. गोलंदाजाचे अक्षरशः फलंदाजाला रडवले. फलंदाजाला एखादा षटकार मारण्याची संधी आहे. या ठिकाणी धोनी स्टाईल मॅच फिनिश करतोय का. पाहायचं आहे संज अक्षय याच्या बॅटिंगमधून षटकार येईल का. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारावा लागणार आहे. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. सॉरी एक मिनिट जरा मित्रांनो. दोन एक सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे.
मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एखादा षटकार येतोय का, सामना फिनिश होतोय का, सर्वांचं लक्ष लागलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी गोलंदाजावरती लक्ष असेल, ज्या ठिकाणी फलंदाजावरती लक्ष असेल, या ठिकाणी आपण पाहतोय सर्व प्रेक्षक देखील डोळे धरून मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. गोलंदाज प्रभावी ठरेल का फलंदाज प्रभावी ठरेल, या ठिकाणी कोणता संघ जिंकेल आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल, मित्रांनो टाळ्या होत्या गोलंदाज आणि फलंदाजसाठी. अतिशय अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. मी सांगत होतो अशी मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून एकही मॅच आपल्याला देखील चांगली पाहायला मिळाली नव्हती, परंतु क्वार्टर फायनल क्रमांक पहिली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक चेंडू सहा धावा पाच धावा या ठिकाणी पहा गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल आणि टाळ्यांच्या गजरात या गोलंदाजाचं स्वागत होतंय. मित्रांनो ज्या ठिकाणी सहा चेंडू मध्ये नऊ धावांची गरज असताना अक्षय सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तडाकेबाज फलंदाजी